सुधाकर बडगुजर एसीबी कार्यालय चौकशीसाठी दाखल होतात. एसीबी कडून मनपा फसवणूक प्रकरणात नाशिकच्या सरकवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग याबाबत तक्रार दिली होती. 2016 साली नगरसेवक पदावर असताना बडगुजर यांनी स्वतःच्याच कंपनीला 15 कॉन्ट्रॅक्ट दिले, जे गैर असण्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी तत्कालीन नाशिक महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनीच एसीबीकडे रिपोर्ट पाठवला होता. त्यानुसार तब्बल 2.5 तास एसीबीकडून सुधाकर बडगुजर यांची चौकशी झाली. एसीबीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली, कोर्टाच्या निकालाची कॉपी एसीबीला दिली, आणखी काही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी वेळ मागितला असल्याचे यावेळी सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली सकारात्मक, काही एव्हिडन्स त्यांना दिलेत, कोर्ट ऑर्डरची कॉपी दिली, त्याचा अभ्यास ते करतायत आणि उरलेले काही प्रश्न आहेत मी माहिती अधिकारात ते मागवलेले आहेत, ते मिळाल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरे देणार. कधी बोलवलं भाऊ? 10 तारीख दिली आता. 2.5 तासाच्या चौकशीनंतर बडगुजर एसीबी कार्यालयातून बाहेर पडले. बडगुजर यांची चौकशी केली, त्यांनी काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिलेली नाही. अजून प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यांना काही कागदपत्र मागवायची असल्याचं त्यांनी म्हटले. त्यासाठी त्यांना थोडा वेळ हवा होता. आम्ही त्यांना साधारणपणे 8 दिवसाची मुदत देत असल्याचे यावेळी लाचलुचपत विभागाचे अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी सांगितले. त्यांच्यावरती चौकशीमध्ये, उघड चौकशीमध्ये जे काही आम्हाला आढळून आलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांना काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. काही प्रश्नांची उत्तरं ते देऊ शकलेले नाही आहेत, काहींची दिलेली आहेत आणि पुढे त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी किंवा त्या क्लॅरिफिकेशनसाठी अजून त्यांना डॉक्युमेंट्सची आवश्यकता असल्याचं ते सांगत आहेत आणि परत काही कोर्टातून किंवा इतर ऑर्गनायझेशन्समधून ते डॉक्युमेंट्स घेण्यासाठी त्यांनी थोडी मुदत मागितलेली आहे, जी आम्ही त्यांना देत आहोत. पण काही प्रश्नांची उत्तरं ते देऊ शकलेले नाही आहेत, त्यावरही मग परत त्या अनुषंगाने तपास चालू आहे. ही 2 पूर्णतः वेगळी प्रकरणं आहेत. ते ज्या प्रकरणाबद्दल बोलत आहेत ते सिव्हिल मॅटर होतं, थोडासा कॉमन एक काहीतरी भाग होता त्याच्यामध्ये, पण ही पूर्ण क्रिमिनल थिंग आहे. म्हणजे फौजदारी पात्र गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे आणि कोर्टामध्ये जे प्रकरण संपलेलं आहे असं बोलत आहेत ते वेगळं आहे आणि ते सिव्हिल मॅटर होतं, ते क्रिमिनल मॅटर नाही आहे. त्यांनी 8 दिवसाची मुदत मागितलेली आहे आणि त्याला ते पेपर्स मिळण्यासाठी तेवढं लागेल कारण सुट्ट्या आहेत म्हणजे, तर आम्ही ती मुदत देतो. त्यांना आम्ही तिथल्या कामकाजाबद्दल आणि तिथल्या काही ऑर्डर्सबद्दल माहिती विचारली आणि आमच्याकडं जे प्राप्त कागदपत्र आहेत तर त्यांना ते काउंटर करण्यासाठी मनपातून काही डॉक्युमेंट्स हवे आहेत जे त्यांनी RTA मध्ये मागितलेले आहेत असं त्यांनी सांगितलं. ते प्राप्त झाल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं समाधान होईल अशी ते उत्तरं देऊ शकतील, तर आम्ही त्यांना ती संधी देत आहोत. टोटल ते 15 नाशिक शहरातले 15 टेंडर्स आहेत, वेगवेगळ्या अमाऊंट्सचे आहेत आणि जसं फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे तसं विड्रॉवल साधारण 6 कोटीचं झालेलं आहे. पण फिर्यादी एका कालमर्यादेसाठी घेतलेली आहे, पण मला वाटतं आता 2022 मध्ये त्यांचं नगरसेवक पद संपुष्टात आलेलं आहे आणि 7 ते 22 हा एक मोठा कालावधी आहे, त्यामुळे तपासाचा आवाका वाढतो आहे, त्यामुळे हा आकडा पण परत बदलेल. त्यांनी राजीनामा नक्की दिलेला आहे, ते म्हणत आहेत ते बरोबर आहे, पण त्यानंतर जी मी आता फिर्याद हे पब्लिक डॉक्युमेंट आहे त्याच्यानंतर त्यांचा सहभाग पूर्णतः त्या व्यवहारामध्ये दिसून येतो आहे वेगवेगळ्या प्रकारे आणि ऑन डॉक्युमेंट दिसून येतो आहे, ऑन पेपर राजीनामा दिसतो आहे, पण बाकी त्यांचा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे ही ऑन डॉक्युमेंट दिसती आहे. आता पुढच्या वेळी जेव्हा येतील आम्ही त्यांना पूर्ण संधी देतो आहे, कारण हा आफ्टरऑल सगळा डॉक्युमेंट बेस्ड हा ऑफेन्स आहे, तर आम्ही त्यांना पूर्ण संधी देतो आहे की त्यांचं काय म्हणणं आहे आणि काय ते पुढे आमच्या आणू इच्छितात ते झाल्यानंतर, आणि त्यांचा तो अधिकार आहे तर आम्ही त्यांना तो देतो आहे आणि त्यानंतर जेव्हा ते त्यांचं संपेल की आता मला नको आहे अजून काही सांगणार नाही आहे त्यानंतर बघू आम्ही तो डिसिजन घेऊ. प्रथम दर्शनी गुन्हा सिद्ध होते. कंपनीच्या माध्यमातून बडगुजर यांचे 6 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर येत आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ दिली असल्याचे यावेळी लाचलुचपत विभागाचे अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी सांगितले. NC News साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.